कोरोना महामारीच्या भयानक काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता सामाजिक भान ठेवून खऱ्या अर्थाने कर्तव्यनिष्ठ बजावत आपले जीवन कोरोना रुग्णांसाठी समर्पित करणाऱ्या वडगाव बुद्रुक तालुका हवेली येथील पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेविका, सेवक, सुरक्षा रक्षक अशा सर्वच 40 पदाधिकाऱ्यांचा सामाजिक भान ठेवत जय हिंद संघटना ट्रस्ट कडून कोरोना योद्धा म्हणून गौरवण्यात आला आहे। जय हिंद संघटना ट्रस्ट कडून मान्य नगरसेवक विकास नाना दांगट पाटील यांच्या शुभहस्ते सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले। यावेळी जय हिंद संघटना ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सुनील नवले, ओमत सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज भाई बागवान, मनपा निवृत्ती अधिकारी विनायकराव रणवरे, संपर्क अधिकारी ज्ञानेश्वर गवते, अशोकराव पवार, वैद्यकीय अधिकारी सीमा चिटणीस, मंजुषा घाडगे, कमल भोये, योगिनी घुले, संतोष दैठणकर, अक्षदा देवकर, गायत्री काटकर, स्वाती शिंदे, प्रशांत चाकणे व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। घर संकलन कार्यालय आणि ज्या ठिकाणी ओपीडी आहे या महापालिकेच्या सर्व कर्मचारी स्टाफ यांचा कोविड योद्धा म्हणून सन्माननीय करण्याचा योग या ठिकाणी जय हिंद संघटनेचे सर्वस्वी आदरणीय सुनीलजी नवले यांच्या माध्यमातून आलेला आहे। खरं तर आमचे मित्र अशोकराव पवार, त्याचप्रमाणे रणवरे साहेब आणि आपण सर्व मंडळी, खरं तर कोरोनाचा काळ अतिशय भयानक आणि विदारक होता। निश्चितपणे लोकांना जन्म आणि मृत्यू किंबहुना जगणं कसं याच्या बाबतीमध्ये मोठा प्रश्न निर्माण झालेला होता। जो येईल कसा आला आहे, घरी आलाला मनुष्य कसा असेल, काय असेल याचंसुद्धा लोकांना भान राहत नव्हतं। हे मी स्वतः, माझ्याकडं अनेक लोक यायचे, त्यावेळेस ते पाहिलेलं आहे प्रश्नांच्या निमित्तानं। एवढी मोठी आपल्या देशाची लोकसंख्या आणि त्याच्यामध्ये हे महामारीचा काळ, खरं तर ह्याच्यामधून कोणीच सुटलं नाही अशी परिस्थिती। 100 कोटीहून लोक ह्याच्यामध्ये भरडले गेले आणि खऱ्या अर्थाने जे फार भाग्याने राहिले ते राहिले आणि चांगले चांगले लोकसुद्धा ह्याच्यामध्ये अतिशय दष्टपुष्ट असणारे लोक ह्याच्यामध्ये गेले। खरं तर अनेक लोक माझ्या परिवारामधले सुद्धा, नात्यातले सासरे असतील, त्यांचे भाऊ असतील, या कोरोनाच्या रोगराईमध्ये त्यांचंही निधन झालं। खरं तर म्हणजे हा सगळीकडचाच आजार भयानक होता, परंतु महापालिकेचे अधिकारी कर्मचारी ज्या पद्धतीमध्ये, किंबहुना अनेक ज्या NGOs स्वयंसेवी संस्था ज्यांनी लोकांच्या हितासाठी, लोकांसाठी जो खऱ्या अर्थाने समाज टिकला पाहिजे, वाचला पाहिजे, लोक अडचणीतून बाहेर निघाले पाहिजे ह्याच्यासाठी खऱ्या अर्थाने खूप मोठं काम लोकांनी केलेलं आहे। त्यातल्या त्यात आता महापालिकेमध्ये मी काम करत असताना मी पाहिलेलं आहे, लोक अतिशय चांगल्या पद्धतीत स्टाफ काम करत असतो, परंतु दिशा देण्याचं काम आहे। त्या रोगराईच्या काळामध्ये सुद्धा महापालिकेचा संपूर्ण स्टाफ, आरोग्य विभागाचे असतील किंबहुना टॅक्स विभागामधले लोक असतील, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्टाफ असेल, ज्या ज्या ठिकाणी काम करण्यासाठी त्यांना प्रशासनाने आदेश दिले, कुठल्याही पद्धतीची जीवाची पर्वा न करता संपूर्ण स्टाफ लोकांच्या हितासाठी समाज टिकला पाहिजे। संस्था अध्यक्ष जय हिंद संघटना महाराष्ट्र राज्य, संस्थेचं कार्य हे 2011 चालू आलेले, परंतु आत्ता लॉकडाऊनच्या काळामध्ये संस्थेचं कार्य हे आंतरराष्ट्रीय लेवलला पोचलेले आहे। आमचा पहिला पुरस्कार अमेरिकेमध्ये गेला, दुसरा लंडनमध्ये गेला सुमंता मंडळ, तिसरा गेला कुवेतमध्ये, चौथा स्वीडनमध्ये गेलेला आहे। असे जय हिंद संघटनेचे हे जे कार्य आहे, भरारीचं कार्य, अमेरिका, न्यूयॉर्क, साऊथ आफ्रिका, दुबई, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, इंग्लंड, लंडन अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन आज भारताच्या पलीकडे म्हणजे परदेशात आपलं जय हिंद संघटनेचं कार्य पोचलेलं आहे आणि अर्ध्या जगात म्हणा किंवा पाऊण जगामध्ये जय हिंद संघटनेचं कार्य पोचले। आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या कर्मचारी त्या अधिकारी स्टाफने जो कोविडमध्ये जो चांगल्या प्रकारचे लोक करण्याचं काम केले आहे, त्यामुळे त्यांना आज वडगाव मावळचे जे दवाखाना आहे त्यांच्या कर्मचाऱ्याचे अधिकारी आणि डॉक्टर लेवलचे जे दर्जाचे किंवा आरोग्य निरीक्षक यांना जय हिंद संघटनेच्या वतीने जय हिंद कोविड योद्धा सन्मान पत्र हे गौरव आहे। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, हवेली, पुणे।